नमस्कार, मी तृप्ती। तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा घरात असणाऱ्या साहित्यापासूनच कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। चला तर काढा बनवायला आपण सुरुवात करूया। इथे मी 2 कप काढ्यासाठी 3 कप पाणी घेतले आहे। आता यात घालूया 5 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 इलायची अशी सोलून टाकायची आहे। त्यानंतर मिरी ही आपल्याला अख्खी न टाकता थोडी क्रश करून टाकायची आहे। आवडीप्रमाणे गूळ, 1 इंच आलं आपण इथे खिसून टाकूया। त्यानंतर टाकूया थोडीशी हळद आणि टाकूया 4 ते 5 तुळशीची पाने। आता हा काढा व्यवस्थित हलवून घेऊयात। आता हा काढा 2 कप होईपर्यंत उकळून घेऊयात। हा काढा आटवायला आपल्याला 1-7 ते 8 मिनिट तरी लागतील। आता यात तुम्ही आणखीनही साहित्य घालू शकता, जसं एखादा तेजपत्ता, थोडा ओवा, हळद पावडरऐवजी तुम्ही इथे कच्ची हळद खिसूनही टाकू शकता। पण इथे मी काढ्यामध्ये दाखवलेले 5 साहित्य हे तुमच्या काढ्यामध्ये असायलाच हवे। ते 5 साहित्य कोणते? तर लवंग, काळी मिरी, तुळशीची पानं, आलं आणि हळद, हे 5 साहित्य हे तुमच्या काढ्यामध्ये असायलाच हवेत। आता याच काढ्याची वाफ आपल्याला घ्यायची आहे। आता वाफ कशी घ्यायची? तर जेव्हा आपला काढा पूर्ण उकळून होईल तेव्हा गॅस बंद करायचा आणि जोपर्यंत त्या काढ्यातून वाफ येत आहे तोपर्यंत एखादी व्यक्ती ही वाफ घेऊ शकते। आता आणखीन एक पद्धत अशी आहे की जेव्हा आपण हा काढा गरम गरम कपमध्ये ओतून घेतो तेव्हासुद्धा त्यातून थोड्याफार प्रमाणात वाफ येत असते। तेव्हाही तुम्ही काढ्याचा कप नाकाजवळ घेऊन थोडा मोठा श्वास घेत त्याचीही वाफ घेऊ शकता। म्हणजे ॲट अ टाईम तुम्ही काढाही प्याल आणि वाफही घ्याल। हे झालं वाफेचं। आता या काढ्याचा आपण ब्लॅक टी पण बनवू शकतो। तो कसा? तर काढा उकळतानाच थोडी चहा पावडर टाकली, तुमच्याकडे गवती चहा आहे त्याची थोडी पानं टाकली, तर झाला तुमचा ब्लॅक टी। आणि यातच थोडं लिंबू पिळलं की लेमन टीही तयार। आता तुम्ही इथे पाहू शकता आपला काढा हा व्यवस्थित उकळून झालेला आहे, 1 कप भर आटलेला आहे। इथे हा आपला काढा तयार आहे। हा काढा आपल्याला कमीत कमी दिवसातून एकदा तरी घ्यायचा आहे। आणि याच काढ्यातील 3 ते 4 स्पून काढा तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही हिट करा, म्हणजे मी टाकलेले नवनवीन रेसिपी तुम्हाला लगेच मिळतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा।